हॅलो रसिका, अगं मी तुझी मम्मी बोलतेय. हा बोल मम्मा. काय बैलोबा गेला का कारकुनीला? काय मम्मा, काही काय बोलत असतेस? चांगल्या एक्झिक्युटिव्ह पोस्ट वर आहे तो. अगं तेच ते, काळ बदलला त्याच्याबरोबर पदही बदलली तरी हमाली तीच राहिली ना. बरं आज तू घरी आहेस ना? मी आणि पप्पा तुझ्याकडे येतोय आजपासून. हो या ना, मी वाट बघते. हा बाय. बाय. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ए मके कुठे? गोरेसाहेब कॅन्टीन मध्ये गेलेत. गोरेसाहेब म्हणतोस तू त्याला? होय साहेब. गोरेसाहेब आंधळ्यास का मोतीबिंदू झालाय तुला? नाही साहेब. अरे एवढा काळा ठिकट डांबरासारखा माणसाला तू गोरेसाहेब म्हणतोस? होय साहेब. जा काम कर जा. होय साहेब. गोरेसाहेब म्हणे, उद्या तू ह्याला गोरेसाहेब म्हणशील. सॉरी मख्या म्हणजे. अय्या रसिका, काय करतेस भर दुपारी आणि दारात उभे राहून काय करतेस? वाट बघतेस का कोणाची? हां काय झालं सांग ना. आई लास्ट सोनाली, तू पक्की पत्रकार शोक. थँक यू. एका वेळेस किती प्रश्न विचारतेस नाही तू? ते जाऊ दे ग, पण तू नक्कीच कोणाची तरी वाट बघतेस. सांग ना, नवऱ्याची ना? नवऱ्याची वाट बघतात का बावळट? मम्माची वाट बघते. पुन्हा परवा सर आले होते ना? तुला काय प्रॉब्लेम आहे? कधी सारखी सारखी येणार, त्याची ब्रेकिंग न्यूज करायची तुला. रसिका रसिका मॉलिका रसिका, माझा शो. आम्ही मुंबईच्या बाहेरून आलो असतो ना, तर स्टेशन पासूनच कोकलत आले असते यार. पुढे झाला. हाय काका, तुम्ही कोठून आला? त्या पलीकडच्या गल्लीतून. इथल्या इथे टॅक्सीतून? हो, पण जरा अवघडून बसावं लागलं, बाजूला सिलेंडर होत ना. कौतुक म्हणून करू नका बायकोच, टोमणे मारून बोलायचा चान्स अजिबात सोडू नका. आणि खर तर बाबा किती पाळली बघ ना, किती बारीक झाले मी. तुला तुझे बाबा माहिती आहेत ना कसे आहेत ते. आज चल ना, भूक लागली आहे, जेवायला चालली आहे मी. जेवायला की गिळायला? अरे हे काय? अरे ऑफिस सुरून अर्धा तास झाला, अजून तू कॅन्टीन मध्ये हादडतच बसलायस. मग काय? अरे कॅन्टीन म्हणजे ऑफिसचाच एक भाग आहे ना रे. कॅन्टीन मध्येच ऑफिसची तंदुरुस्ती कळते बाबा. ऑफिस मधली लोक आहेत ना, मनातल्या खऱ्या गोष्टी कॅन्टीन मध्येच बोलतात. लोकांचं सोड, माझं एक. मग यार कालपासून मला जरा विचित्र वाटतं यार, मळमळत आहे, मध्ये चक्कर येते. एखादा डॉक्टर वगैरे? साला डरपोक, एवढ्या करता डॉक्टर? खाण्यात काहीतरी गडबड झाली असणार. खाण्यात गडबड? सकाळ संध्याकाळ तू हे एवढं खात असतो, तुला काही होत नाही. मला माझी गडबड? फिगर बघ, फिगर. ही फिगर? अरे बापरे. टेन्शन घेऊ नकोस, तू एक काम कर, आज सुट्टी घे, घरी जा, आराम कर. आणि घरी आहेस म्हणून मेजवानी सोडायची नाहीस, साधंच का काहीतरी दहीभात वगैरे. उद्यापर्यंत ठणठणीत. तुझ्या त्या बैलोबाला ठणठणीत आवाजात सांग, हवं तर एखादी बाई ठेव म्हणावं. लगेच ए करायला नकोय, कामासाठी बाई ठेव असं मला म्हणायचं होत. बाई म्हटल्यावर लगेच डोळे विस्पारले नाही तुमचे? नाहीतरी तुम्हाला काय उपयोग आहे? घ्या हे एवढे तांदूळ तरी निवडा. त्या डोक्यावर ठेवलेल्या चष्म्याचा ना तेवढा तरी उपयोग करा, का नुसता टाळक्यावरच ठेवायला करणार? अग डोक्यावर चष्मा ठेवल्यानं माणसाचे विचार फोकस होतात. फोकस? फोकस कुठे आहे मित्रा? नाही रे, तू म्हणालास ना घरी जाऊन आराम कर, पण ते कितपत जमेल का? दिवसा काय फ्लॅट भाड्याने दिलास? भाड्याने नाही रे, रसिकाची आई वडील आहेत ना, घराजवळच राहतात, कधीही टपकतात. मग कसला आराम? तू दादर मार्केट बघितले संध्याकाळी, कसं भरल्या भरल्यासारखं असतं. रसिकाची आई आली ना की आमचं घर सुद्धा भरल्या भरल्यासारखं वाटत.
हॅलो हॅलो रसिका. हा वैभव बोल. रसिका मी आज सुट्टी घेतोय, घरीच येतोय. का रे, काय झालं? नाही काही नाही, काही नाही म्हणजे काहीतरी होते मला, मला जरा बरं वाटत नाही. बरं ठीक आहे चालेल. काय ग बैलोबाचा फोन, काय म्हणतोय? अग काय करतायत म्हणावं, जावई आहेत ते आपले. माझ्यासारखं नोकर काय करतेस? पुढ्यात दिलंय ना तेवढं निवडायचं काम करायचं. अहो वैभव. काय हो चित्रे काकू? काकू नका म्हणू हो, ऍटलीस्ट यू तरी. पण आज लवकर कसे आलात? माझं सगळं शेड्यूल चुकलं ना त्याच्यामुळे. म्हणजे? म्हणजे तुम्ही रोज ऑफिसला जाता, त्यावेळी मी धुतलेले कपडे वाळेत घालते. तुम्ही ऑफिस मधून परत येता, मी धुतलेले कपडे काढून ठेवते. पण आज कसे काय लवकर आलात? थोडं बरं वाटत नाही. आई आई ग काय झालंय, ताप वगैरे आलाय का? नाही म्हणजे डोकं दुखतंय का? मी असं बाम चळ. नाही तिथे नाही. मग इथे मळमळत आहे, म्हणजे चक्कर येते थोडी. हो का? मग आमच्या घरी चला ना, जरा बसा, मी फॅन चालू करते, चहा टाकते, बरं वाटेल. नाही पुन्हा कधीतरी. वैभव तुम्ही नेहमी असंच म्हणता, येतोय तो म्हणता आणि येत नाही. नाही म्हणजे या, केव्हा या तुम्ही? फक्त दुपारी 1 ते 4 नको. दुपारी 1 ते 4 आमच्या ह्यांचं दुकान बंद असत ना. चितळे ना तुम्ही? हो. ए मम्मा जोकर आला. हाय रसिका. अयो वैभव बरं झालं लवकर आलास. का ग? गंगूबाई नाही आली ना? म्हणजे? अरे पप्पा मम्मी आत्ताच आलेत. अरे आलेत, गेले कधी होते? असं काय रे करतोस वैभव? नाही नाही अगं, काल परवापर्यंत हे इथेच होते ना, म्हणून गेल्यासारखे वाटतच नाही. काल नाही परवा, परवा गेलो होतो आम्ही घरी सुरेखाकडे. अच्छा सुरेखा ताईकडे गेला होता तुम्ही? तिलाही सोडत नाही तुम्ही. अरे देवा. अग बाई आई परत तुम्ही? तुला काय करायचंय? तू उशिरा का आलीस ते सांग आधी. अव नारकंड्यांकडे उशीर झाला, त्यांची सून गरोदर आहे ना. सून गरोदर आहे? 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं ना. सो सून सून सासू सून, नाहीतर गेली 5 वर्ष आम्ही जत्रेतले पाळणे हलवतोय. तेच बरं आहे. तुला सांगते रसिका, याच काही ऐकू नकोस हा तू. नाही मम्मा, मला माहितीये ना सुरेखा ताईच्या वेळेला तिला किती त्रास झाला होता ते. नाहीतर काय त्रास नसतो ग पोरी, समाधान मिळण्यासाठी केलेली साधना असते ती, तप म्हणतात त्याला, तप. हे एकदम बरोबर आहे पापा तुमचं. अंग रगडून मालिश केल्यावर अंग दुखत, पण नंतर नंतर सुख आणि समाधान बी लाभत. ए सुख आणि समाधान लाभत म्हणे शाणी कुठली. आणि माझ्या रसिकाने फिगर केवढी मेंटेन केली आहे तुला सांगते रसिका. अग या 9 महिन्यात बाईच्या समोर जे काही येईल ना ते ती खात सुटते. हे खा ते खा, हे खा ते खा. आणि मला सांग, हे सगळं जर तू खात बसलीस 9 महिने तर काय होईल तुझं? तुमची एवढी होईल आणि काय. हे बाकी खरं वहिनी. काय खरंय? नाही वहिनी, आज एक गंमतच घडली. त्या नारकर्णी काकू आहेत नव, त्या बसल्या होत्या तांदूळ निवडीत आणि त्यांची सून बसली होती त्यांच्या समोर. नाटकांनी वहिनी तांदळाचे खडे फेकत होत्या आणि ते उचलत होती, खात होती, उचलत होती, खात